राम पारी आवी जशी झुंझुमुंज शीळ हो खरीदारी प्रगटल कान्हाच गोकुळ हो मोत्यावानी दुधावरी येई दाट साय लोणी तुपतया तुनी गोकुळ आमची माय गोकुळ आमची माय हो गोकुळ आमची माय आपली प्रत्येक नवी सकाळ गोकुळच्या फ्रेश उत्पादनांसोबत गोकुळ आमची माय। आठवडा बाजारा सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी राशिवडे येथील आठवडा बाजार व्यापाऱ्यांनी बैठकीत केली आहे। यावेळी ज्येष्ठ व्यापारी विश्वनाथ कोरे म्हणाले 22 मार्च पासून कोरोनामुळे आठवडा बाजार बंद आहे। आठवडा बाजार करणारे व्यापारी अल्पभूधारक आहेत, त्यामुळे शेतीचे उत्पन्न नाही। घर बांधणी बँका व पतसंस्था यांच्याकडून कर्ज काढून व्यापाऱ्यासाठी घेतलेल्या गाड्यांचे कर्ज फेडणे अवघड झाले आहे। व्यापार बंद असल्याने व्याजाचा भुर्दंड वाढला आहे। सुनील तवटे म्हणाले आठवडा बाजारामुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढते, तसेच लहान मोठ्या व्यावसायिक यांना देखील फायदा होतो। बाजारातील सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कळतात, ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळतो, गृहोपयोगी वस्तूंची टंचाई निर्माण होत नाही। धनंजय महाजन म्हणाले या बाजारावरती अवलंबून असलेले हमाल गाडी मालक चालक कामगार यांचे प्रश्न मार्गी लागतील। या आठवडा बाजारावर असंख्य वर्ग अवलंबून आहेत, तरी शासनाने याची दखल घेऊन व्यापाऱ्यांना आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी। या आठवडा बाजार बैठकीस गणपती आजमने, राजेंद्र तवटे, अतुल तवटे, सुरेश परीट, संपत तवटे, सतीश नकाते, सोमनाथ महाजन, सागर आजमने, प्रकाश बिल्ले, महेश नकाते, विशाल तवटे, राजेंद्र निचिते, दीपक नकाते, सचिन ढोणे, बाळासाहेब परीट आदि व्यापारी उपस्थित होते। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडे। नमस्कार। शासनाने आपल्या फायद्याचे सगळे चालू केले आहे, तरी आम्ही आठवडा फिरते बाजारपूर असल्यामुळं शासनाने आमची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे आठवडा बाजार आहेत तेवढे सुरू करायला परवानगी द्यावी आणि शासनाने आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती। नमस्कार। आठवडा बाजार भरल्यामुळे ज्या त्या गावातील उद्योगधंद्याला चालना मिळते, ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढते आणि बाजारभाव येऊन सगळ्यांना कळतो, त्यामुळे सर्वसामान्य गिरायकाला महागाने वस्तू घ्यायला लागत नाही। आठवडा बाजारात बऱ्याच वस्तू या स्वस्त मिळत जातात, त्यामुळे ज्या त्या भागातील लोकांना पंचकुलीच्या लोकांना त्याची फायदा होतोय आणि आठवडा बाजारचा फायदा आहे, तोटा काय नाही। आणि आम्ही सोशल डिस्टन्स पाहून आमचा बाजार आम्ही सुरू करावी आमची इच्छा आहे आणि शासनाने आम्हाला प्रतिसाद द्यावा ही विनंती शासनाला। आम्ही 7 महिने घरात बसून काढलेले आहेत, कुठलाही शासनाच्या निर्णयाच्या उलटे काही केलेले नाही, तरी शासनाने ही आमची बाजू ऐकून घेऊन आम्हाने सहकार्य करा। नमस्कार। व्यापारी असोसिएशन च्या वतीनं आम्ही सगळ्या बाजार आठवडा बाजारच्या वतीनं बोलतोय की गेले 6 महिने शासनाच्या निर्णयानुसार आम्ही घरी बसून आहे, व्यापार वगैरे सगळं बंद आहे आणि 6 महिने शासनाला पाठिंबा म्हणून आम्ही घरी बसून आहे, आठवडा बाजार आम्ही फिरते करत आहोत। तरी आज शासनाने थोडे थोडे मॉलला परवानगी दिली, इष्टी चालू करायला परवानगी दिली, लग्न कार्याला परवानगी दिली, थोडे थोडे ठिकाणी व्यापार चालू झालेले आहेत, किराणा मालच्या गावच्या लोकांना त्यांना परवानगी आहेच, तर आठवडा बाजार आता आमचा कायमचा बंद झालेला आहे। तरी शासनाने जी दखल घेऊन आमचा आठवडा बाजार चालू करावा, कारण बँकिंगची व्याजबी जाईनात, लोकांचा हप्ता जाईना आणि व्यापाऱ्यांचं पैसेही जाईनात मागं आणि सगळ्या फार मोठ्या अडचणी यायला आल्यात। तरी शासनाने जी दखल घेऊन आम्हाने सहकार्य म्हणून आठवडा बाजार फिरती जे करतात बाजार माळवा असू दे किराणा माल असू दे अत्यावश्यक सगळं सेवा चालू करावी हीच विनंती आहे। कोरोनामुळं आज जी देशावर जगावर जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य सर्वांचं जगण्याचं चरित्रार्थ ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं उद्योगधंद बंद झालं होतं। आज आमचा छोटा छोटा व्यापार होता, आज आम्ही कुठलेही कुणाचंही न सहकार्य करता किरकोळ व्यापार साप्ताहिक आठवडा बाजार जागोजागी जाऊन फिरून करत होतो। आज आम्ही 6 महिने घरात आहे, आज आमची इतकी हलाखाची परिस्थिती झालेली आहे की आज दूध आणायला झालं तर परिस्थिती नाही आहे, इतकी हलाखीची परिस्थिती झालेली आहे। शासनानं सर्व काही गोष्टी चालू केल्या, आपली मिळकत चालू केली, स्वतःचं शासनाचे जे उत्पन्न होतं ते चालू केलं, आम्ही मात्र आज आत्महत्या करायच्या परिस्थितीमध्ये आहे। तरी
शासनानं कसं आपल्या सुविधा चालू केल्या तसं आमचं थोडं थोडं चरित्रार्थ चालण्यासाठी हा साप्ताहिक बाजार आठवडा बाजार जागोजागे थोड्या प्रमाणात सुरक्षित अंतर ठेवून आम्ही मास्क वगैरे वापरून सॅनिटायझरचा वापर करून आम्ही आमच्या चरित्रार्थ चालण्यासाठी चालू करावा ही नम्र विनंती शासन दरबारी आमची आहे।